एकदम असं सुंदर आपल्याला दृश्य दिसतंय, एकदम एक समान असं कापसाची वाढ झाली बरोबर. भरपूर फुटवे आहेत आणि त्या प्रत्येक फुटव्याला अशी कांडोकांडी सर्व तिघाची आपण म्हणतो बरोबर. हे जे कापसाचे बोंड आहे याची सेटिंग झालेली आहे आणि अतिशय जाड जाड मोठे मोठे बोंड आहे, वजनदार बोंड आहेत. तर या सर्व मागचं रहस्य काय सर? या सर्वांचं फक्त म्हणजे कृषी अमृत. बर, कारण आम्ही पिढीजात शेती करतो. हा हा हा. जरी मी सर्व्हिस करीत असेल तर वडिलोपार्जित शेती होतीच ना. अच्छा, आपली म्हणून तुमच्या ते युट्यूबला हे करून म्हणजे December 22 पासून मी ते तुमचा अभ्यास चालू केला. अच्छा. हा हा. मग भुईमुख केला त्याच्यावर. सुरुवातीला तुमचाच मला कॉल आला, म्हणलं मी युट्यूबला बघितलं तुमचं ते ऑफिस वगैरे कुठं आहे का, तुमचं कुठं काय मिळते. तर मग ते त्यांनी लगेच ते कॉल माझा मला वाटते ते रामसराशी जोडून दिला. आणि मग त्यांचं जे एक वाक्य होतं की बा जमीन पैलवान पीक बैलवान. बरोबर. मग तुम्ही काय करणार, तुमची काय काय इच्छा आहे? मग त्यांनी ते माझा नंबर जिकडे तिकडे हे केला. बरोबर. लगेच तुमचाच कॉल आला त्याच दिवशी. हो, मी कॉल केला. हा, 15-20 मिनिटातच. मग तेव्हापासून आम्ही सुरुवातच केली किंवा आपण करूनच बघू. अमृतचा पहिला डोस 1 crate 10 bags त्याच्यासोबत काय काय दिली? त्याच्यासोबत न्यूट्री चार्जर 1200 आणि फ्रूट रूट चार्जर 1200 बरोबर आणि हेल चार्जर 600 आणि ते मायक्रो चार्जर ते अर्धी अर्ध पाकिट 250 मधला पहिला डोस. हा. आणि पेस्ट क्लीनर. आणि दुसरा डोस तोच दिला, तो सेम डोस. दोन डोस केल्या? तीन डोस केले. तिसऱ्या डोसला हे बाकी काही नव्हतं, फक्त कृषी अमृतच होत. अच्छा. ते असं फेकलं आणि मागून वखर लावलं. अच्छा, ओके. पहिला लागवडीच्या अगोदर बेसल डोस केला? लागवड झाली की एक दोन दोन पानाचं झालं की याला रिंगण मारला. रिंगण मारून पूर्ण 1 crate 10 bags त्या टाकून दिल्या. त्याच्यानंतर दुसरा किती दिवसांनी गेला? दुसरा जवळजवळ 20-25 दिवसाच्या पुढेच गेला असेल तो. अच्छा. हा, दुसरा डोस. आणि तिसरा डोस नंतर आम्ही असा फेकूनच दिला. मग दुसऱ्या नंतर किती दिवसांनी केला तिसरा डोस? 35-40 दिवस. नाही नाही, आता 90 दिवस व्हायला. हो, 35-40 दिवस. फार खालून बघितलं तळापासून तर एकदम फुटवे जबरदस्त आहे आणि खालचं पान ते शेंड्याचं पान सर्व एकदम हिरवेगार आहे. पत्ती अजिबात गळलेली नाहीये. नाही, कुठल्याही प्रकारे पत्ती गळलेली नाहीये. बरोबर. याच्यामध्ये जे काय आपण दरवर्षी कापूस लावतो तर एवढ्या दोड्या आम्हाला पाहायला मिळत नव्हत्या. याची जे पातेगळ आहे ते भरमसाठ व्हायची. अच्छा. कधी येऊन बघितलं तर ते पडायलेलं आहे. मग हे केमिकल काय काय ते काय मारून. बरोबर. आणि उतारा जर धरला तर एका पॉकेट मध्ये जास्तीत जास्त 5 किंवा 5.5 क्विंटल कापूस. अच्छा. याच्याशिवाय काय? म्हणजे जास्तीत जास्त 5.5 क्विंटल कापूस मिळायचा. एकरी. आता तुम्हाला ह्या वर्षी काय वाटतं किती? या वर्षी मला 10 मोकळा मिळायला पाहिजे. 10-12 डबल उत्पादन मिळणार. डबल. जसं आपण सोयाबीन मध्ये बघितलं खालपासून ते वरपर्यंत पूर्ण शेंगा लागल्या, पूर्ण लगडलं की नाही? बरोबर. जनरली जे काही उत्पादन आहे किती उत्पादन मिळतं आसपासच्या लोकांना सांगायला काही सांगतात? जास्तीत जास्त 3 क्विंटल एकरी. 3 पासून लास्ट हायेस्ट 2-3 फवारण्या पद्धतशीर करून 7 क्विंटल. 7 क्विंटल हायेस्ट. हायेस्ट. बस. आपलं एकरी किती उत्पादन मिळेल? आता 1 crate 10 मिळायला पाहिजे. 10 मिळायलाच पाहिजे. हो. गॅरंटेड. गॅरंटेड. तुम्हाला तेवढा आत्मविश्वास आला? हो हो. कारण जेवढं आपण शेंगा बघतो जेवढी ताकद बघतोय त्याच्यामध्ये आता ते फुल भरलेलं एकदम. बरोबर. जनरली शेतकऱ्यांना 1.5 क्विंटल ते जास्तीत जास्त 7 क्विंटल. 7 क्विंटल. आपण 10+ जाणार आहोत. 10+ आणि याला 10+ म्हणजे इथं पण 10+ तिथं पण 10+. एकदम व्यवस्थितपणे सर्व फुलं वगैरे येणं काम चालू आहे. त्याचबरोबर ती खाली मध्ये सेटिंग चालू आहे आणि खाली साईजही चालू. बरोबर. आपण जर एखादं हे जे बघितलं आपण दोडे म्हणतात ना, गाटर म्हणतो कोणी दोडे. हा हा. ते जर बघितलं तर त्याचं वजन किती हो बघा. तुटत नव्हतं ते, बळच तोडायला लागलं. वजन बघा बरं किती. वजन का
याच्या मागे याचं वजन किती असायचं, जाडी एवढी असायची का? नाही तुमचं काय म्हणते? जाडी एवढीच राहते, एवढीच राहायची एवढी एवढी. आता किती किती पट जास्त आहे? आता तीन पट जास्त. म्हणजे या दोड्याची दोडा ना या दोड्याची जाडी जेव्हा तुम्ही इथून मागे शेती करत होते, आता तुम्ही नायब तहसीलदार राहिलेले, तुम्ही तुमचा अनुभव खूप मोठा आहे, बरोबर आहे की नाही? अख्ख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरलेले आहात, जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, तर तेव्हा जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना किंवा मग तुम्ही स्वतः शेती करत असताना एवढा मोठा कधी दोडा तुम्हाला बघायला मिळाला नाही कधी? आपण जर बघितलं तर दोड्याची बघा ना सर, ती एवढी मोठी साईज आहे, आपण जर हातावर घेऊन बघितला तर अतिशय जड आहे आणि साईज पण भरपूर. आणि असे जर दोडे आपल्याला मिळाले तर तो कापूस फक्त असा हातभरूनच येईल, बरोबर आहे की नाही? इतर शेतकऱ्यांचं जर आपण बघितलं जर कापूस बाजून आहे ना, हा बाजूला जी शेती आहे त्यांची काय परिस्थिती आहे? ते माझ्या अगोदर त्याने ड्रिप टाकून लावलेला आहे. बर, हा मी तर 30 जूनला लावला. अच्छा, हा पाऊस पडल्या त्यांना ड्रिप करून ते खालीच आहे, ते आणखी अजून खाली, हा ते येत आहे आमचे ते डबे बिबे पाहत आहे, खताचे थैले गेले म्हणजे आपले सॉइल चार्जरचे, कुठून आणते ते साहेब माहित पडत नाही, आम्ही काय वापरायलो हे कोणाच माहित नाही. अच्छा, माहितीच नव्हतं. बर, मग हे तुमचं बघून मग ते विचार आता यायलेत ना, आता विचारायलेत बघायलेत. हा हा, माहित साहेबांनी नेमकं काय टाकलं? अच्छा अच्छा, साहेबांनी काय वापरलं? सुरुवाती मजा घेतली. आमचा सालदारच म्हणे काय खतुडाय म्हणे, नुसता वास सुटलाय म्हणे आखाड्यावर. बर बर बर, मग आता सालदार काय म्हणतोय? आता काय म्हणणार ताजी म्हणेन ते या वर्षी मला खत टाकायचं म्हणे. बर, घरी सोयाबीन. ही साईज कशामुळे? कारण ही जी पत्ती आहे, आपण जर पत्ती बघितली तर एकदम तेजदार आहे, बघा ना सर, एकदम हिरवीगार आणि हातापेक्षा मोठी आहे, दोन हात बसतील एवढी पत्ती आहे. तुम्ही बघा ना सर, इथे जर बघितलं आपण ही जी पत्ती, बघा बरं, बघा ना ही पत्ती, ही जर पत्ती बघितली तर दोन हात बसतील एवढी पत्ती, बरोबर आहे की? आणि अशी जर तजलदार पत्ती असेल तर हे का बरं बनणार नाही, बरोबर आहे की नाही? सॉइल चार्जरची आम्ही याला दोन वेळ ड्रिचिंग केली, जमिनीतून हाताने ड्रिचिंग केली. हा हाताने राम सर नेहमी सांगतात शेतकऱ्यांना की तुम्ही ड्रिपनं नाही जाता, ड्रिचिंग करा. याला ड्रिप नव्हतंच ना, ड्रिप नव्हतं, आम्ही दोन वेळ याला ड्रिचिंग केली हाताने, ड्रिचिंग पूर्ण यानं 90 टाक्या लागल्या होत्या. बर, हा ड्रिचिंगसाठी तरी पण हाताने, म्हणजे 900 लिटर हातानेच केली, माणसं लावली त्याला पाठीवर म्हणजे चला, बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला ड्रिंचिंगचे फायदे चांगले दिसून आलेले, बरोबर आहे? सॉइल चार्जर ड्रिंचिंग केलं, ओके. त्याच्यानंतर परत तुम्ही फ्लावर चार्जर वगैरे कंटिन्यू शेड्यूल प्रमाणे फवारणा घेतल्या आहे, ओके ओके. सुरुवातीला बेसल वरती खर्च केल्यामुळे बाकीचा बुरशीनाशकांचा खर्च पूर्णपणे वाचला की नाही? म्हणजे आपण काय विचार करतो की आपण सुरुवातीला म्हणतो कशाला एवढं द्यायचं, बरोबर की नाही? परंतु मातीवरती जर पोषण लक्ष दिलं, मातीला पोषण दिलं तर वरती वातावरणाची काळजी करायला लागते का? माझा मुलगा सुद्धा बाहेर मध्येच आहे, बर, टीएम आहे तो, बर, 40 गावला, तो सुद्धा त्याच्या आईल म्हणला काय बाबा काही घेऊन येते म्हणे, या नुसता पाला वाढेल म्हणे, मी बरोबर तुम्हाला औषधी द्यालो म्हणे, तुम्हाला काय गरज आहे म्हणे, रिटेल दरात औषधी भेटती, आपल्याला घरपोच येते, हे काही घेऊन यायलेत पण काही टाकायले तर त्यांना ते बॉक्स वगैरे ते मध्यंतरी आलं ते घरी दिसले ना त्याला, ते रोट मुटरी ते एक न एक काढू काढू लागलं, ते वाचन घ्यायचे एमटेक झालेलं आहे, काही आणायलेत म्हणे, काही पाला वाढते म्हणे आणि दुसरं काही होत नाही. ज्या वेळेस आमची मंडळी येऊन गेली आहे कापूस बिपूस पाहून, कसं आहे काय ते येतच नाही, त्याला आम्ही फोटो पाठवते ते गडी, ते तिकडून फोन करते या गडी यायला, फोटो पाठीवर कापसाचा पाठीवर हळदीचा. मग त्यांची काय प्रतिक्रिया आता? आता का मला तर ते बोलू शकत नाहीत ना, अरे त्याची आई म्हणायची ते नुसता पाला वाढते म्हणे काय नसतंय काही आणू नका म्हणे. बर 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 बर, आता मिसेस काय म्हणणं तुमच्या? आमच्या मिसेस एकदम खुश आहेत, अरे वा एकदम, बस म्हणजे घरी वातावरण एकदम छान झाले, शेतामध्ये वातावरण छान झाल्यामुळे घरचं बी वातावरण सुधारले, म्हणजे एकंदरीत आनंदी आहात तुम्ही एकदम.
एकंदरीत आपण जर बघितलं त्याला इथं बघा ना सर, आता हे जे काही संरक्षणासाठी ना लव पण भरपूर आहे या ठिकाणी जर आपण बघितलं, हे बघा ना संरक्षणासाठी लव किती आहे, म्हणजे जे काही आपण म्हणतो कुठलाही किडा वगैरे त्याच्यावर येऊन बसू नये म्हणून लव आहे इथं, लव एकदम असे बारीक केस केस आहे बघा, जर जवळून आपण बघितलं तर बारीक चमकतात केस ते, इकडनं जर तिकडे बघितलं ना तर ते सूर्यप्रकाशामुळे चमकतात, तुम्ही तिकडे बघू शकता सर बघा एकदम असे चमकतात ते, ते संरक्षण यंत्रणा तिची स्ट्रॉंग झाली मजबूत झाली कारण ताकद खालून भरपूर दिली. साधारणतः असे किती दुडे असतील एका झाडावरती मोजले तर? आता पकलेले का? हो एकाच फांदीला पाच पाच आहेत बरोबर की नाही? पकलेले 25 आहेत आणि अजून येत आहेत भरपूर. आताशी 90 दिवस झाले, अजून खूप वेळ आहे पुढे बरोबर की नाही? म्हणजे एकंदरीत आपल्याला जो काही अनुभव आहे तो अतिशय सुंदर आलेला आहे. हे सोयाबीन क्षेत्रामध्ये तुम्ही संपूर्ण एसटी वैदिक वापर? हो एसटी वैदिक 100%. तुम्ही काय अनुभव सांगत सांगा ना, खोप्यांचा काय अनुभव होतो सांगा ना? खोप्याचा म्हणजे कसा होता की बा नैसर्गिक जे आहे जर याच्यावर आपण जर काही हे फवारलं असतं केमिकल तर ते पक्षीचा आलाच नसता ना. हे पक्षीचा खोपा आहे. हा खोपा आहे. त्याने राहण्याची व्यवस्था केली मध्ये कारण त्याला विश्वास पाटला की कुठं केमिकल नाही आहे नाही, त्याने त्याचे पिल्लं आणून ठेवले इथं विश्वासाने, त्याच्यात अंडे दिले होते, त्याला अंडे पण दिले होते. अरे आणि इकडे काय म्हणतात तुम्ही? इथं इथं मोहूळ होत. अच्छा कपाशीला मोळ? हा कपाशीला मोळ लागला. हार्वेस्टिंगला आली नाही का? हो आता आली हार्वेस्टिंग बरोबर. आता किती दिवसात हार्वेस्टिंगचं नियोजन? जास्त 5-6 दिवस. 5-6 दिवसामध्ये हार्वेस्टिंग आहे. आपण जर बघितलं शेंगा तर खालपासून ते वरपर्यंत पूर्ण शेंगा शेंगा लागल्या, पूर्ण लगडलं की नाही बरोबर? 7 बॅग समजा त्या 600-600 ग्राम न्यूट्री रूट आणि अर्ध ते आर एन पी एच इक्वल टू के आणि मायको चार्जर. हा मायको चार्जर अर्धा अर्ध अर्धा पॅकेट. ओके एकरी. अच्छा ओके. म्हणजे असा बेसल डोस आपण असा बेसल डोस तयार केला, पुढे असे माणसं लावले शिपलं आणि मागून ट्रॅक्टर लावून पेरून घेतलं. अच्छा 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 ओके. तर जनरली जे काही उत्पादन आहे कशाच हे सोयाबीनचं जनरली किती उत्पादन मिळतं? जनरली आसपासच्या लोकांना सांगायला काही सांगत असतील. आमच्याकडे कसं आहे जास्तीत जास्त 3 क्विंटल एकरी, 3 पासून लास्ट हायेस्ट 2-3 फवारण्या पद्धतशीर करून 7 क्विंटल. 7 क्विंटल हायेस्ट? हायेस्ट बस. आपलं एकरी किती उत्पादन मिळेल? आता एकरी 10 मिळायला पाहिजे. 10 मिळायलाच पाहिजे. हो गॅरंटेड. गॅरंटेड तुम्हाला तेवढा आत्मविश्वास आला? हो हो. कारण जेवढं आपण शेंगा बघतो जेवढी ताकद बघतोय त्याच्यामध्ये आता ते फुल भरलेलं एकदम बरोबर आहे का नाही? आपण जर बघितलं आता हे बघा ना, हो दाना जर बघितला एकदम मोठा आणि टप्पुरा दाना तयार झालाय बरोबर आहे का नाही? या ठिकाणी आपण बघू शकतो एकदम टप्पुरा दाना तयार झालाय ना बरोबर आहे का नाही? असा टप्पुरा दाना असल्यावरती तर उत्पादन मिळेल. वजन बघा ना सर, वजन दाणे पण बघा ना ते किती जड वाटत आहे. सर्व शेतकऱ्यांपेक्षा जास्त उत्पादन घेणार आहोत यावर्षी. हो हो. आता जे आमचा भुईमुग होता त्याची कुठलीही गॅरंटी नाही त्या शेताची, पण ते भुईमुगासाठी वापरले जे गेलेलं होतं अगोदर परत त्याच्या सोयाबीनला त्याला बेसल डोस मिळाला, ते सोयाबीन असं आलं बर ते आता वर गेल्यावर तुम्हाला दाखवतो. बर चालेल ना. हो सर नमस्कार. नमस्कार सर, आपला परिचय द्या. मी पोले प्रकाश नारायण. ओके. राहणार पिंपळा. हा तालुका औंढा जिल्हा हिंगोली. हिंगोली. ओके सर, आपलं क्षेत्र किती ते सगळं? टोटल क्षेत्र जवळजवळ 35-37 एकर आहे. 37 एकर इथं क्षेत्र आहे सगळं. ओके. आणि आपण 37 एकर मध्ये कापूस पीक केलाय बरोबर? अजून कोणते कोणते? कापूस 8 एकर केला. हळद 5 एकर केली. बर. आणि उर्वरित सोयाबीन केले 15-1 एकर. ओके ओके. म्हणजे आणि साधारणतः आपण जर लांबून नजर फिरवली तर एकदम असं सुंदर आपल्याला दृश्य दिसतंय. एकदम एक समान असं कापसाची वाढ झाली बरोबर. हा प्लॉट जो आहे तो हा किती एकराचा प्लॉट आहे?
हा टोटल 5 एकराचा आहे. पूर्ण 5 एकराचा प्लॉट. 5 एकराचा ओके. तिकडे पण काही प्लॉट तिकडे ते 3 एकराचा 3 एकर आहे. ओके. आता हे जे आपण आपलं जे पीक बघतोय कापसाचं, अतिशय सुंदर वाढ झाली आहे आणि एकदम त्याचे जे काही फुटवे वगैरे असतील अतिशय सुंदर एकदम भरपूर फुटवे आहेत आणि त्या प्रत्येक फुटव्याला अशी कांडोकांडी सर्व जे आपण म्हणतो बरोबर. हे जे कापसाचे बोंड आहे याची सेटिंग झालेली आहे आणि अतिशय जाड जाड मोठे मोठे बोंड आहे, वजनदार बोंड आहेत. तर या सर्वामागचं रहस्य काय सर? या सर्वांचं फक्त म्हणजे कृषी अमृत. बर. कारण आम्ही पिढीजात शेती करतो. जरी मी सर्व्हिस करीत असेल तर वडिलोपार्जी शेती होतीच ना. अच्छा. आपली सर सर्व्हिस काय करतो आपण? मी नायब तहसीलदार होतो. अच्छा. नायब तहसीलदार होते आपण. ओके. मी आता 2 वर्ष झाली रिटायर झालो. मग आता शेतीकडे थोडं लक्ष द्यायचं म्हणून काहीतरी नवीन करायचं म्हणून तुमच्या ते युट्यूबला हे करून म्हणजे डिसेंबर 22 पासून मी ते तुमचा अभ्यास चालू केला. अच्छा. हा हा. मग भुईमुख केला त्याच्यावर. सुरुवातीला तुमचाच मला कॉल आला. बरोबर. हा. सुरुवातीला ते कोणतरी मॅडम बोलल्या म्हणजे तुम्हाला काय माहित. म्हणलं मी युट्यूबला बघितलं तुमचं ते ऑफिस वगैरे कुठं आहे का, तुमचं कुठं काय मिळते. तर मग ते त्यांनी लगेच ते कॉल माझा मला वाटते ते रामसराशी जोडून दिला. आणि मग त्यांचं जे एक वाक्य होतं की बा जमीन पैलवान पीक बैलवान. बरोबर. तुम्ही काय करणार, तुमची काय काय इच्छा आहे, वय काय आहे तुमचं, म्हणजे तुम्ही सर्व्हिस साठी विचारता की शेती करण्यासाठी? नाही नाही म्हणलं सर मग शेतीच करण्यासाठी, तुमच्या प्रॉडक्ट विषयी मला माहिती हवी होती. मग त्यांनी ते माझा नंबर जिकडे तिकडे हे केला. बरोबर. लगेच तुमचाच कॉल आला त्याच दिवशी. हो मी कॉल केला. हा. 15-20 मिनिटातच. मग तेव्हापासून आम्ही सुरुवातच केली किंवा आपण करूनच बघू. आणि त्याचं फळ जे आहे सुरुवात केल्याचं फळ म्हणजे आपण आता या पिकाला काय काय वापरलं जरा शेतकरी बांधवांना. हा. आता या पिकाला आपण काय केलं, कृषी अमृतचा पहिला डोस 1 एकरी 10 बॅग. त्याच्यासोबत काय काय? त्याच्यासोबत न्यूट्री चार्जर 1200 आणि फ्रूट रूट चार्जर 1200. बरोबर. आणि हेल चार्जर 600. अच्छा. आणि ते मायक्रो चार्जर ते अर्ध पॅकेट 250 मधला पहिला डोस. हा. आणि पेस्ट क्लीनर. हो. आणि दुसरा डोस तोच दिला. तो सेम डोस. दोन डोस केले. तीन डोस केले. अच्छा. 3 डोस केले. तिसऱ्या डोसला हे बाकी काही नव्हतं, फक्त कृषी अमृतच होतं. अच्छा. ते असं फेकलं आणि मागून वखर लावलं. अच्छा. ओके. पहिला लागवडीच्या अगोदर बेसल डोस केला. लागवड झाली की एक 2-2 पानाचं झालं की याला रिंगण मारला. रिंगण मारून पूर्ण 1 एकरी 10-10 बॅग त्या टाकून दिल्या. टाकून दिल्या. त्याच्यानंतर दुसरा किती दिवसांनी गेला? दुसरा जवळजवळ 20-25 दिवसाच्या पुढेच गेला असेल तो. अच्छा. हा. दुसरा डोस. आणि तिसरा डोस नंतर आम्ही असा फेकूनच दिला. मग दुसऱ्या नंतर किती दिवसांनी केला तिसरा डोस? 35-40 दिवस. नाही नाही आता 90 दिवस व्हायला. हो. 35-40 दिवस. अच्छा. ओके. म्हणजे दुसरा डोस झाला. तिसरा डोस आता झालेला आहे. अच्छा. किती 20 दिवस नसतील? सप्टेंबर का 21 सप्टेंबर. हा. 20-21 सप्टेंबरला. अच्छा अच्छा अच्छा. ओके. म्हणजे आताच झाला. हो. ओके. आता त्याचं जे आपण फळ बघतोय की जर आपण खालून बघितलं, पार खालून बघितलं तळापासून, तर एकदम फुटवे जबरदस्त आहे आणि खालचं पान ते शेंड्याचं पान सर्व एकदम हिरवेगार आहे. पत्ती अजिबात गळलेली नाहीये. कुठल्याही प्रकारे पत्ती गळलेली नाहीये. बरोबर. अजून याच्यामध्ये आपल्याला काय काय अनुभव जाणून आले? याच्यामध्ये जे काय आपण दरवर्षी कापूस लावतो तर एवढ्या दोड्या आम्हाला पाहायला मिळत नव्हत्या. याची जे पातेगळ आहे ते भरमसाठ व्हायची. अच्छा. कधी येऊन बघितलं तर ते पडायलेलं आहे. मग हे केमिकल काही काय ते काय मारून. बरोबर. आणि उतारा जर धरला तर एका पॉकेट मध्ये जास्तीत जास्त 5 किंवा 5.5 क्विंटल कापूस. अच्छा. याच्याशिवाय काय? म्हणजे जास्तीत जास्त 5.5 क्विंटल कापूस मिळायचा एकरी. एकरी. आता तुम्हाला ह्या वर्षी काय वाटतं किती? या वर्षी मला 10 मोकळा मिळायला पाहिजे. 10-12 डबल उत्पादन मिळणार. डबल. तसं आपण सोयाबीन मध्ये बघितलं. हो. जनरली शेतकऱ्यांना 1.5 क्विंटल ते जास्तीत जास्त 7 क्विंटल. 7 क्विंटल. आपण 10+ जाणार आहोत. हो. 10+ आणि याला 10+ म्हणजे इथं पण 10+ तिथं पण 10+. अजून आपण हळदीला पण वापरतो. हो. हळदीला वापरतो. तिकडे पण आपण जाणार आहोत. हो. एकंदरीत आपल्या कापसाचा जो अनुभव अतिशय सुंदर आहे. बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की वरती अजून एकदम व्यवस्थितपणे सर्व फुलं वगैरे येणं काम चालू आहे. त्याचबरोबर ती खाली मध्ये सेटिंग चालू आहे आणि खाली साईजही चालू आहे. बरोबर की नाही? आपण जर एखादं हे जे बघितलं, आपण दोडे म्हणतात ना, घाटर म्हणतो कोण दोडे. हा हा. हे जर बघितलं तर त्याचं वजन किती हो बघा. तुटत नव्हतं ते, बळच वाढायला लागलं. वजन बघा बरं किती.
वजन का याच्या मागे याचं वजन किती असायचं जाडी एवढी असायची का नाही तुमचं काय मत जाडी एवढीच असते एवढीच राहायची एवढी एवढी आता किती किती पट जास्त आहे आता तीन पट जास्त म्हणजे या दोड्याची दोडा ना या दोड्याची जाडी जेव्हा तुम्ही इथून मागे शेती करत होते आता तुम्ही नायब तहसीलदार राहिलेले तुम्ही तुमचा अनुभव खूप मोठा आहे बरोबर आहे की नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरलेले आहात जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर तेव्हा जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना किंवा मग तुम्ही स्वतः शेती करत असताना एवढा मोठा कधी दोडा तुम्हाला बघायला मिळाला नाही कधी आपण जर बघितलं तर दोड्याची बघा ना सर ती एवढी मोठी साईज आहे जर हातावर घेऊन बघितला तर अतिशय जड आहे आणि साईज पण भरपूर आणि असे जर दोडे आपल्याला मिळाले तर तो कापूस फक्त असा हातभरूनच येईल बरोबर की नाही इतर शेतकऱ्यांचं जर आपण बघितलं जर कापूस बाजूला आहे ना हा बाजूला जी शेती आहे त्यांची काय परिस्थिती आहे माझ्या अगोदर त्यानं ड्रिप टाकून लावलेला आहे बर हा मी तर 30 जूनला लावला अच्छा हा पाऊस पडल्या त्यांना ड्रिप करून ते खालीच येते आणखी अजून खाली हा ते येते आमचे ते डबे बिबे पाहत आहे खताचे थैले गेले म्हणजे आपले सॉइल चार्जरचे कुठून आणते ते साहेब आम्ही काय वापरायलो हे कोणाच माहित नाही अच्छा माहितीच नव्हतं बर मग हे तुमचं बघून मग ते विचार आता यायलेत ना आता विचारायलेत बघायलेत हा माझ्या साहेबांनी नेमकं काय टाकलं अच्छा अच्छा साहेबांनी काय वापरलं सुरुवाती मजा घेतली काय खत उडाय म्हणे नुसता वास सुटलाय म्हणे आखाड्यावर बर 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 मग आता सालदार काय म्हणतोय आता काय म्हणणार काजी म्हणेन ते या वर्षी मला खत टाकायचं म्हणे बर घरी सोयाबीन म्हणजे एकंदरीत रिझल्ट बघून जे चमत्कार बघितलं नमस्कार घालतायत बरोबर की नाही आता ही जी साईज आहे का तिथं जर गेलं तर याच्यावर मोठी साईज आहे बर याच्यापेक्षा मोठी हो ती जात वेगळी कापसाची अच्छा अच्छा हा ती US 70-67 काही कबड्डी काही ते याच्यावर मोठाली गाठ राहील अच्छा 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 आता आपण जे काही आपण बघतोय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आपण साईज खालून जे घेतलं ती साईज दाखवली ही साईज कशामुळे कारण ही जी पत्ती आहे आपण जर पत्ती बघितली तर एकदम तेजदार आहे बघा ना सर एकदम हिरवीगार आणि हातापेक्षा मोठी आहे दोन हात बसतील एवढी पत्ती आहे तुम्ही बघा ना सर इथे जर बघितलं आपण ही जी पत्ती बघा बरं बघा ना ही पत्ती ही जर पत्ती बघितली तर दोन हात बसतील एवढी पत्ती बरोबर आहे ना आणि अशी जर तजलदार पत्ती असेल तर हे का बरं बनणार नाही बरोबर आहे की नाही सर फवारणी काय काय घेतली आपण याला फवारणी पहिल्यांदा आपण फ्रूट चार्ज क्रॉप चार्ज एनर्जी बुस्टर आणि सॉइल चार्जर अच्छा आणि सॉइल चार्जरची आम्ही याला दोन वेळ ड्रिचिंग केली जमिनीतून हाताने ड्रिचिंग केली हा हाताने फवार्याने राम सर नेहमी सांगतात शेतकऱ्यांना की तुम्ही ड्रिप न जाता ड्रिचिंग करा याला बरोबर नव्हतंच ना आम्ही दोन वेळ याला ड्रिचिंग केली हाताने ड्रिचिंग पूर्ण यानं बरं 90 टाक्या लागल्या होत्या बर हा ड्रिचिंग साठी तरी पण हाताने म्हणजे 900 लिटर हातानेच केली माणसं लावली पाठीवर म्हणजे चला बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला ड्रिंचिंगचे फायदे चांगले दिसून आलेले बरोबर आहे सॉइल चार्जर ड्रिंचिंग केलं ओके त्याच्यानंतर परत तुम्ही फ्लावर चार्जर वगैरे कंटिन्यू शेड्यूलप्रमाणे फवारणा घेतल्या आहे ओके ओके एकंदरीत तुम्ही कापूस पिकामध्ये आनंदी आहात एसीटी वैदिक वापरून खर्चाचा काय अनुभव आहे सर खर्चाचा तर अनुभव कसा आहे मी तुम्हाला तिथंच सांगितलं आम्ही कधी एवढ्या खर्चात कधी पडत नव्हतो बरोबर म्हणजे असे एकदमच सुरुवातीलाच 5-6 हजार रुपयाचं टाकायचं अच्छा अच्छा आपलं 1200-1300 रुपयाचं पोता आणणे थोडं थोडं जसं जेग वापरायलंय तसं टाकीत टाकीत चलणे पण ज्यावेळेस आपण निश्चय केला आता तुमचं तर ते 10-15 होतं 2-2 डोस होते म्हणलं आपण अर्ध्यातून का होईना सुरुवात तर करून बघू म्हणून आम्ही ती तशी सुरुवात केली जरी संपूर्ण केलं पण अर्ध्यातूनच सुरुवात केलेली आहे हो अर्ध्यातूनच म्हणायची आणि आता आपण जर बघितलं तुम्ही जसं म्हणतो ते मागाशी की आपण पहिले काय व्हायचं की पत्ती गळवायची मग पोषणनाशक मार हे तो खर्च वाचला की नाही हो सुरुवातीला बेसलवरती खर्च केल्यामुळे बाकीचा बुरशीनाशकांचा खर्च पूर्णपणे वाचला की नाही म्हणजे आपण काय विचार करतो की आपण सुरुवातीला म्हणतो कशाला एवढं द्यायचं बरोबर की नाही परंतु मातीवरती जर पोषण लक्ष दिलं मातीला पोषण दिलं तर वरती वातावरणाची काळजी करायला लागते का माझा मुलगा सुद्धा बाहेर मध्येच आहे बर PM आहे तो बर 40 गावला तो सुद्धा त्याच्या आईल म्हणला काय बाबा काही घेऊन येतात म्हणे आणि नुसता पाला वाढेल म्हणे मी बरोबर तुम्हाला औषधी द्यायलो म्हणे तुम्हाला काय गरज आहे म्हणे रिटेल
दरात औषधी भेटती आपल्याला घरपोच येते हे काही घेऊन यायले तुम्ही काही टाकायले तर त्यांना ते बॉक्स वगैरे ते मध्यंतरी आलं ते घरी दिसले ना त्याला ते रूट मुटरी ते एक न काढू काढू लागलं ते वाचन की एमटेक झालेला आहे बरोबर काही आणायलीत म्हणे काही पाला वाढते म्हणे आणि दुसरं काही होत नाही ज्यावेळेस आमची मंडळी येऊन गेली आहे कापूस बिपूस पाहून कसं आहे काय ते येतच नाही त्याला आम्ही फोटो पाठवते ते गडी ते तिकून फोन करते या गडी यायला फोटो पाठीवर कापसाचा पाठीवर हळदीचा मग त्यांची काय प्रतिक्रिया आता आता का मला तर ते बोलू शकत नाहीत ना अरे त्याची आई म्हणायची ते नुसता पाला वाढते म्हणे काय नसतंय काही आणू नका म्हणे बर 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 आता मिसेस काय म्हणणं तुमच्या आमच्या मिसेस एकदम खुश आहेत अरे वा एकदम बस म्हणजे घरी वातावरण एकदम छान झाले शेतामध्ये वातावरण छान झाल्यामुळे घरचं बी वातावरण सुधारले म्हणजे एकंदरीत आनंदी आहात तुम्ही एकदम म्हणजे घरी स्वतः आपले चिरंजीव बाहेर मध्ये असून सुद्धा हो बाहेर मध्ये आहे त्यांनी सल्ला देऊन सुद्धा त्यांचं न ऐकता तुम्ही एसीडी वैदिक वापरला दुसरा पुण्यावाला आहे आयआयटी मध्ये सिनियर मॅनेजर आहे तर ते त्यानं काही अशा काही वेड्यावाकड्या प्रतिक्रिया दिल्या नाही तो त्याला म्हणत होता असं आहे तसं आहे बाबा तिकडे पुण्याला आल्यावर जरा एकदा सांगून पाहा जाय ना ते म्हणजे बाबापेक्षा आपल्याला जास्त करणार आहे काय बरोबर अनुभव महत्वाचा तुम्ही एवढे दिवस शेतकऱ्यांशी म्हणजे तुम्ही त्यांच्या संपर्कात होते शेतीच्या संपर्कात राहिले नायब तहसीलदारी पद तुम्ही भूषवले एवढे दिवस तर तो अनुभव नक्कीच तुम्हाला त्याचा वारसा आहे त्या अनुभवाचा आणि नक्की आपण परख करू शकतो अनुभवाच्या माध्यमातून की काय खरं आहे आणि काय खोटं बरोबर आहे की नाही काय महत्वाचं आहे काय दिलं पाहिजे काय नाही दिलं पाहिजे एकंदरीत आपण जर समजा आता वैदिक तंत्रज्ञान तुम्ही जर जास्त जरी वापरलं संतुलित जर जास्त वापरलं तर फायदा जास्तच होणार आहे फायदा तुम्हाला वर दिसून जाईल भूमिगाचं जे रान होतं जे 10-15 बॅग हे केल्या होत्या आम्ही कारलं सुद्धा याच्यावर केलं बर कारलाच का अनुभव कारला आम्ही नेऊन इकलं मार्केटला त्याच्यावर आपला आयुर्वेदिक करायचं म्हणून करून बघितलं शेतात आहे म्हणलं बाप्पा आपला टाइमपास होतो यामुळे माणूस बसते उन्हाळावर एरी काय शेतात दुसरं काय नाही आता याच्यावर आमचा विचार होता जानेवारी त्याला उपटून बर हे भूमुख सऱ्या मारून ड्रीप वापरायचं अच्छा ओके पण हे जानेवारीत उपटल्याच जात नाही का बरोबर याला वेळ लागेल याला वेळ लागणार हे फेब्रुवारी पर्यंत याला काहीच बरोबर 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 एकंदरीत आपण जर बघितलं त्याला इथं बघा ना सर आता हे जे काही संरक्षणासाठी ना लव पण भरपूर आहे या ठिकाणी जर आपण बघितलं हे बघा ना संरक्षणासाठी लव किती आहे म्हणजे जे काही आपण म्हणतो कुठलाही किडा वगैरे त्याच्यावर येऊन बसू नये म्हणून लव आहे इथं लव एकदम असे बारीक केस केस आहे बघा जर जवळून आपण बघितलं तर बारीक चमकतात केस ते इकडनं जर तिकडे बघितलं ना तर ते सूर्यप्रकाशामुळे चमकतात तुम्ही तिकडे बघू शकता सर बघा एकदम असे चमकतात ते आणि ते संरक्षण यंत्रणा तिची स्ट्रॉंग झाली मजबूत झाली कारण ताकद खालून भरपूर दिली बरोबर आहे की नाही साधारणतः असे किती दुडे असतील एका झाडावरती मोजले तर आता पकलेले का हो एकाच फांदीला 5-5 आहेत बरोबर की नाही पकलेले 25 आहेत आणि अजून येत आहेत भरपूर आता 90 दिवस झाले अजून खूप वेळ आहे पुढे बरोबर की नाही म्हणजे एकंदरीत आपल्याला जो काय अनुभव आहे तो अतिशय सुंदर आलेला आहे तर आपल्या कापूस शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल किंवा कृषी अमृत जे आहे एसीटी वैदिक तंत्रज्ञान संपूर्ण वैदिक जे संपूर्ण आहे ते त्यांनी वापरणं आवश्यक आहे बरोबर शेती जर सोपी करायची असेल सुजलाम सुफलाम करायची असेल तर त्यांनी हे तंत्रज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे आणि ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि कष्ट कमी लागतात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता हे केमिकलची फवारणी जर बंद झाल्या म्हटल्यावरती त्रास कमी झाला ना बरोबर की नाही आणि तो त्रास आणि त्याचबरोबर ती जे काही तुमच्या शेतात केमिकल जाणार होतं ते पण बंद झालं म्हणजे शेतीची आयुष्य वाढणार आहे सुपीकता वाढणार आहे हे सगळ्यात महत्वाचं झालं कसं काय प्लॉट आपण 30 जूनलाच लावला होता प्लॉट कसं काय मस्त आहे मस्त आहे ना केमिकल पेक्षा कसं आहे छान आहे लगी असं छान आहे का बर 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 चला सर